इथे येण्यापूर्वी MGM हॉस्पिटलमध्ये जाऊन जे जखमी आहेत त्यांची विचारपूस केली आहे, त्यांना भेटलो आहे आणि संबंधित डॉक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की जे पेशंट जे रुग्ण जखमी आहेत त्यांच्यावर उत्तमातला उत्तम उपाय त्यांची ट्रीटमेंट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे उपचार सुरू आहे. काही लोक आयसीयूत आहेत त्यांचाही उपचार सुरू आहे आणि काही जे बरे होते किरकोळ त्यांना घरी सोडलेलं आहे. मी सगळ्यांशी बोललोय आणि त्याचबरोबर जे मृत झाले त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून 5 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय झालेला आहे आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च शासनाच्या माध्यमातून केला जाईल. आणि खरं म्हणजे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे. त्याच्यामध्ये तरुण मुलं होती, अगदी ते झांज पथक पथकातली मुलं होती आणि त्यामध्ये मला एक जखमी मुलगा जो होता त्याच्याशी मी बोललो दोघांशी आणि त्याने देखील सांगितलं मला की याच्यामध्ये वाहन जे आहे ते जास्ती वेगाने सुरू चालू होतं. ड्रायव्हरला देखील त्यांनी एक दोनदा हटकलं देखील की वाहन जरा हळू चालवा, परंतु दुर्दैवाने जे नको होतं घडायला ते घडलेलं आहे, दुर्दैवी घटना. त्यामुळे मी याच्या हे जे काही मृत आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त केलेला आहे. सरकार संवेदनशील आहे, त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील मला स्वतःहून फोन केला होता, त्यांनी देखील या घटनेची दखल घेतलेली आहे. भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत ते कसे करावे लागतील या बाबतीत देखील मी नॅशनल हायवे जिल्हाधिकारी MSRDC यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत या राज्यामध्ये अनेक वेळा हे अपघात जे आहेत ते पहाटेच्या सुमारास झालेले आहेत आणि त्यावेळेस काय काळजी घेण्याची आवश्यकता या बाबतीमध्ये मी 3 उच्चस्तरीय बैठका घेतल्यात आणि राज्यातले जे ब्लॅक स्पॉट आहेत ते आयडेंटिफाय करून रेक्टिफाय करण्याच्या सूचना दिल्या. त्या ठिकाणी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या देण्या करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी लागणारा निधी त्याचाही तरतूद केलेली आहे. त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैव आहे, पण या ठिकाणी जे आपले रेस्क्यू टीम जे आहे आपली खोपोलीतली आहे लोणावळ्यातली आहे हे सगळे विदिन म्हणजे 15 ते 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी दरीमध्ये पोहोचले होते, पोलीस पोहोचले होते आणि त्यांना रेस्क्यू करत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आपली वाचलेली आहे. मी जे हायकर्स आणि हे रेस्क्यू टीम आहे ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन या लोकांना वाचवलेलं आहे त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो.